छत्रपती शिवाजी महाराज हे 17व्या शतकातील एक युग प्रवर्तक आणि ग्लोबल राज्यकर्ते होते। त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर मराठ्यांचा डंका पार साता समुद्रपार नेऊन पोहोचवला। द लंडन गॅजेट या तत्कालीन अग्रगण्य वृत्तपत्रामध्ये महाराजांविषयी छापून आलेल्या बातमीवरून ही बाब सिद्ध होते। आग्र्याच्या सुटकेनंतर महाराजांनी स्वराज्याची पुनरुभारणी करताना मोगलांना मोठे तडाखे दिले। त्याअंतर्गत त्यांनी 1670 मोगलांच्या सुरतेची दुसऱ्यांदा बदसुरत केली। त्याचीच नोंद या बेंगॉल गॅजेट वृत्तपत्राने घेतली। 17 फेब्रुवारी 1672 ते 20 फेब्रुवारी 1672 या दरम्यान प्रकाशित झालेल्या या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर शिवाजी महाराजांची बातमी छापून आली। महाराजांची सुरतेवरील स्वारी व त्यांनी मोगलांना दिलेली शिकस्त याविषयीची माहिती सुरतेमध्ये असणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना पत्र स्वरूपात पाठवली आणि ती माहिती जशीच्या तशी बातमीच्या स्वरूपात या लंडन गॅजेटमध्ये छापण्यात आली। या बातमीच्या पहिल्याच परिच्छेदात शिवाजी द रॅबेल हू हॅविंग बीटन द मोगल इन द फेवरल बॅटल्स अँड ही इज नाऊ द रुलर ऑफ ऑलमोस्ट ऑल कंट्री असा उल्लेख आलेला आहे। म्हणजेच शिवाजी राजे हे एक बंडखोर क्रांतिकारक असून त्यांनी मोगलांना अनेक लढ्यामध्ये हरवले आहे आणि आता ते जवळजवळ सर्व देशाचे शासनकर्ते बनले आहे असा महाराजांविषयीचा उल्लेख या वृत्तपत्रामध्ये येतो। म्हणजेच 17व्या शतकात शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची दखल ही केवळ महाराष्ट्र आणि भारत देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने घेतली होती हे या बातमीवरून समजून येते। मित्रहो, द लंडन गॅजेट हे इंग्लंडच्या राजाचे अधिकृत मान्यता असलेले वृत्तपत्र होते। युरोप, अमेरिका तसेच आशिया खंडात ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांच्या वसाहती होत्या त्या सर्व ठिकाणी हे वृत्तपत्र वितरित करण्यात येत असे। तत्काळात ब्रिटनमधील शहरे तसेच गावाच्या चौकाचौकात सभा घेऊन सरकारी निवेदक हे वृत्तपत्र वाचून दाखवत असे। यात जगभरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या घडामोडींनाच प्राधान्य दिले जाईल। म्हणजेच महाराजांचे कार्य आणि त्यांच्याविषयीची बातमी ही सुद्धा एवढी महत्त्वाची होती की त्याला या लंडन गॅजेटच्या पहिल्या पानावर प्राधान्य दिले गेले। शिवाजी महाराजांची ही बातमी लंडन गॅजेटच्या पहिल्या पानावर आणि त्यात पहिल्याच परिच्छेदात छापून येणे ही आपल्या सर्व भारतीयांसाठी निश्चितच स्वाभिमानाची आणि अभिमानाची बाब आहे। म्हणजेच आपल्या राजांचे कार्यकर्तृत्व एवढे अभूतपूर्व आणि उत्तुंग होते की त्यांचा डंका साता समुद्रपार गाजला। संपूर्ण जगाला त्याची दखल घेऊन महाराजांचे राजकीय महत्त्व मान्यच करावे लागले। अशा या ग्लोबल शिवछत्रपतींना या ठिकाणी मानाचा मोजरा करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय।